चंद्रपूर शहरातील गौतम नगर परिसरात सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाट टाकून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे तर अल्पवयीन मुलींना करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतली आहे त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौतम नगर परिसरात काही महिला स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अल्पवयीन मुलींकडून देह व्यापार करून घेतात अशा आशयाची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती तक्रारी धाड टाकली तेलंगणा अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करून घेताना मिळून आले त्या मुलींची या व्यवसायातून सुटका करून त्यांना स्त्री आधार गृहात दाखल करण्यात आले तर देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे नियंत्रण कक्षाचे पुसाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे अतुल कावळे नितीन जाधव संजय आतकुलवार सुधीर मत्ते यांनी केली आहे